आणि आता बातमी युद्धाच्या 100 दिवसांची. 7 ऑक्टोबरला इस्रायलवरती हमासनं हल्ला केला होता आणि त्यानंतर हे युद्ध सुरू झालं. 14 जानेवारीला या युद्धाला आता 100 दिवस पूर्ण झाले. कसे होते या युद्धाचे 100 दिवस? 100 दिवसांमध्ये जगानं कसा विध्वंस पाहिला आणि आता हे युद्ध नेमकं कोणत्या टप्प्यावरती आलं आहे बघूयात याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट. इस्रायल पॅलेस्टाईन युद्धाचे 100 दिवस, विध्वंसाचे 100 दिवस कसे होते? इस्रायल पॅलेस्टाईन युद्धाचा शेवट कधी? इस्रायल हमास युद्धाला 100 दिवस उलटून गेलेत, पण अद्यापही युद्धभूमी शांत झाली नाहीये. युद्धभूमीवरचा संघर्ष सुरूच आहे. तारीख होती 7 ऑक्टोबर 2023. इस्रायलवर हमासनं हल्ला केला, यानंतर इस्रायलनं थेट हमास विरोधात युद्ध पुकारलं. या 100 दिवसात नेमकं काय काय घडलं त्यावर एक नजर टाकू. सात ऑक्टोबरच्या हल्ल्यात सुमारे 1200 इस्रायली नागरिक मारले गेले. 240 नागरिकांना बंदी बनवलं गेलं. इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत गाझामध्ये 23,000 अधिक बळी गेल्याचा दावा आहे. इस्रायलच्या दाव्यानुसार त्यांनी हमासच्या 8,000 जणांना ठार केलंय. दरम्यान 7 दिवसांचा युद्धविराम घेण्यात आला. होता. युद्धविरामादरम्यान 110 कैद्यांची सुटका झाली, पण 130 युद्ध कैदी अद्यापही हमासच्या ताब्यात आहेत. या कैद्यांच्या बदल्यात इस्रायलनं 210 पॅलेस्टिनी नागरिकांना मुक्त केलं. उत्तर गाझामध्ये हमासचं मिलिटरी फ्रेमवर्क उद्ध्वस्त केलं. दक्षिण आणि मध्य गाझामध्ये जमिनीवरील मोहीम सुरू आहे. उत्तर गाझामधल्या कारवाई दरम्यान इथल्या 10 लाख लोकांना दक्षिण भागात पाठवलं गेलंय. गाझाचे 85% लोक हे आता दक्षिण आणि मध्य गाझा भागात आहेत. गाझावरच्या हल्ल्यात 2 लाखाहून अधिक घरं उद्ध्वस्त झाली आहेत. रुग्णालयांवरती हल्ले झाले आणि त्यामुळे रुग्णालयात उपचार मिळणं सुद्धा आता कठीण बनलंय. तर अन्न, पाणी आणि इंधनाची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. UN रिपोर्टनुसार लाखो लोकांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. युद्धामुळे झालेला हा संहार आणि ओढवलेली ही परिस्थिती जगाच्या समोर आहे. त्यामुळे हे युद्ध थांबावं अशीच अपेक्षा व्यक्त होतीये. त्यासाठी विविध पातळ्यांवरती प्रयत्नही सुरू आहेत, पण या प्रयत्नांना यश मिळताना काही दिसत नाहीये. युद्धाच्या पूर्णविरामासाठीचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरलेत. हमासला पूर्णपणे संपवण्याचा इस्रायलनं चंग बांधलाय. तसंच ओलिसांच्या सुटकेशिवाय युद्ध थांबणार नाही ही इस्रायलची भूमिका आहे. हमासच्या उपनेत्याचा या युद्धादरम्यान मृत्यू झालाय. इराक सिरियामध्ये अमेरिकेच्या तळ्यांवर हल्ला झाला. 70 अमेरिकी सैनिकांचा मृत्यू झाला. उत्तरादाखल अमेरिकेकडनं कारवाई करण्यात आली. अमेरिकेकडून 5 वेळा दौरा करण्यात आला, पण युद्धातील तणाव कमी करण्यात यश आलं नाही. अशातच लाल सागरात जहाजांवरती समुद्रातील हुतींचे हल्ले झाले. हुतींच्या हल्ल्यामुळे युद्ध आणखी भडकलं. तर हमासचं समर्थन करणाऱ्या इराणला अमेरिकेनं वारंवार इशारा दिला. इराणकडून समर्थन सुरूच आहे. अमेरिकेविरोधात आग ओकणं सुद्धा थांबलेलं नाहीये. हुतींच्या हल्ल्यांनी अर्थव्यवस्थेवरती नवं संकट ओढवलंय. लाल सागरात जहाजांच्या वाहतुकीवर परिणाम झाल्यानं तेलाच्या किमती वाढल्या. या युद्धानं आतापर्यंत 1000 जणांचे बळी घेतलेत, त्यात लहान मुलांच्या मृत्यूचा आकडा मोठा आहे. गाझापट्टीतून जी दृश्य समोर आली आहेत ती बघून जग हळहळ व्यक्त करतंय. सगळेच युद्धासाठी आग्रही असलेल्या हमास आणि इस्रायलच्या सुडाच्या अग्नीसमोर हतबल आहे. 100 दिवसांहून अधिक काळ चाललेला हा युद्धभूमीवरचा संघर्ष लवकरात लवकर थांबावा हीच अपेक्षा व्यक्त होतीये. गुरुप्रसाद जाधव, पुढारी न्यूज.
Oh, 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 oh